हेलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर लेक्चर नंबर 13 ऑफ अवर चैप्टर 9 दैट इज करंट इलेक्ट्रिसिटी. माय नेम इज स्वप्निल भांडारकर एंड इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी हाउ टू फाइंड द इंटरनल रेजिस्टेंस ऑफ अ सेल बाय यूजिंग अ पोटेंशियोमीटर. सो फ्रेंड्स, बघा आता ही जी डायग्राम तुम्हाला या ठिकाणी दिसते ही तुम्हाला सिंपली तुमची पोटेंशियोमीटरची डायग्राम आहे. हा बघा टर्मिनल ए अँड टर्मिनल बी याच्या अक्रॉस तुमचा पोटेन्शियोमीटर कनेक्ट केलेला आहे, ज्याची लेंथ 400 सेंटीमीटर ऑफ वायर असते. आता या ठिकाणी ए हा पॉझिटिव्ह आहे, बी हा निगेटिव्ह आहे. तर बघा, ए हा बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्ट केला आहे पॉवर सप्लायच्या, आणि पॉवर सप्लायच्या निगेटिव्हला बी जोडलेला आहे की वाया आणि रिओस्टॅट वाया. ते मागच्या लेक्चरला कसं असतं रिओस्टॅटचं कनेक्शन ते एक्सप्लेन केलंच आहे. तर या ठिकाणी एला बघा, या एका सेलचा पॉझिटिव्ह कनेक्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी एक की लावली आहे आणि कीला रेझिस्टन्स बॉक्स कनेक्ट केलेला आहे आणि रेझिस्टन्स बॉक्सची एक वायर दुसरी गॅल्वनोमीटरला कनेक्ट केलेली आहे आणि या ठिकाणी तुमचा जो सेल आहे त्याची जी निगेटिव्ह आहे ती त्या गॅल्वनोमीटरला कनेक्ट केलेली आहे. गॅल्वनोमीटरचा दुसरा टर्मिनल हा जॉकीला कनेक्ट केलेला आहे. तर या ठिकाणी सर्किट डायग्राम आपली कम्प्लीट आहे ती दिसते. आता युजुअली या ठिकाणी जो सेल E1 तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे, तर E1 सेल युजुअली डॅनियल सेल म्हणून आपण वापरतो, जो मागच्या लेक्चरला कसा असतो आपण पाहिला. आणि हा जो या ठिकाणी छोटा आर दिसतो आहे, स्मॉल आर, हा स्मॉल आर इंडिकेट करतो की त्या डॅनियल सेलचा इंटरनल रेझिस्टन्स आहे. आता इंटरनल रेझिस्टन्स हा असा बाहेर तर दाखवत नाही, पण तो त्या ठिकाणी आहे हे तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी तो बाहेर दाखवला आहे. इंटरनल रेझिस्टन्स त्या E1 सेलचा आहे, तो दॅट इज स्मॉल आर. ओके, आता या ठिकाणी सर्वात पहिले अशा प्रकारे सर्किट जोडल्यानंतर आपण काय करणार आहे, आपण ही की जी आहे K2 ही की ओपन करू. ही की ओपन करू म्हणजे काय, की या टीपासून या पॉईंट टीपासून पुढे इथे करंट पास होणार नाही, म्हणजे रेझिस्टन्स बॉक्स जो आहे आर, कॅपिटल आर, हा सर्किटमध्ये जोडला गेलेला नाही आहे. ओके, म्हणजे काय, आपण K2 ही ओपन ठेवलेली आहे. आता आपण काय करू, ही की K1 ही की आपण क्लोज करू. आता काय होतं आहे, सर्किटमधून करंट फ्लो होतो आहे आणि करंट हा सेल E1मधून पास होतो आहे आणि डायरेक्टली तो गॅल्वनोमीटरपर्यंत जाऊन गॅल्वनोमीटरची जी दुसरी टर्मिनल आहे ती जॉकीला कनेक्ट केली आपण या ठिकाणी. आता आपण काय करू की सर्किट प्रॉपर जोडलं गेलं आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण गॅल्वनोमीटरचा जो जॉकी आहे हा जॉकी एकदा एच्या जवळ ठेवू या ठिकाणी. त्यावेळेस तुम्हाला गॅल्वनोमीटर एका साईडला डिफ्लेक्शन दाखवेल आणि ज्यावेळेस ही जॉकी तिथून उचलून आपण बीच्या जवळ ठेवू, कनेक्ट करू बीच्या जवळ या वायरवरती कुठेतरी टच करू, तेव्हा त्या गॅल्वनोमीटरच्या अपोजिट साईडला गॅल्वनोमीटर तुम्हाला डिफ्लेक्शन देईल. जेव्हा गॅल्वनोमीटर दोघं साईडला डिफ्लेक्शन देतं आहे अशा प्रकारे, त्यावेळेस समजून घ्यायचं की सर्किटमध्ये कुठेच काही प्रॉब्लेम, कुठेच काही लूज कनेक्शन किंवा सगळे इन्स्ट्रुमेंट्स व्यवस्थित काम करत आहेत, कुठेच काही लूज कनेक्शन वगैरे नाही आहे. ओके, आता काय करायचं आहे आपल्याला, आपला ही जी जॉकी आहे ही जॉकी या पोटेन्शियोमीटरच्या वायरवरती पॉईंट एपासून स्लाईड करायची आहे. तर ज्यावेळेस आपण ही वायर जॉकी या वायरवरती स्लाईड करतो, त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येतं की गॅल्वनोमीटरचं जे डिफ्लेक्शन आहे ते सेंटरकडे जवळजवळ सरकतं आहे सेंटरला. आणि सेंटरला जेव्हा गॅल्वनोमीटरमध्ये झिरो करंट तुम्हाला, म्हणजे गॅल्वनोमीटरचा पॉइंटर एक्झॅक्ट सेंटरला आहे, झिरो करंट दाखवतो आहे, त्यावेळेस समजून घ्यायचं की गॅल्वनोमीटर नल दाखवतो आहे म्हणजेच. आणि त्यावेळेस जॉकीची जी पोझिशन आहे ती त्या ठिकाणी मार्क करायची. मग आता पोझिशन मार्क केल्यानंतर पॉईंट एपासूनचे ते जे डिस्टन्स आहे पोटेन्शियोमीटरवरची ते मेजर करायचं. मग ते डिस्टन्स मेजर करायचं म्हणजे पॉईंट एपासून हे डिस्टन्स मेजर करायचं, तर ते असं लेंथ L1, ते असं लेंथ L1. आता लेंथ L1 काय करस्पॉन्ड करतं, की लेंथ L1 ही E1 सेलचे EMF करस्पॉन्ड करते. मग त्या ठिकाणी आपण देऊ शकतो दॅट इज EMF ऑफ सेल E1. बघा या ठिकाणी EMF ऑफ सेल E1 इज इक्वल टू K मल्टीप्लाय बाय L1, वेअर K इज द पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर. ते आपण पाहिलंच. ओके,
तर आता पुढची ही एक स्टेप झाली की आपण लेंथ L1 फाइंड आउट केली, म्हणजे लेंथ L1 आपण मेजर केली. आता आपल्याला काय करायचं आहे, आपला ही की K2 क्लोज करायची आहे सर्किटमध्ये. आता ज्यावेळेस ही की क्लोज झाली आहे म्हणजे काय होतं आहे की या रेझिस्टन्स बॉक्समधूनसुद्धा करंट फ्लो होणार आहे. ओके, आता रेझिस्टन्स बॉक्समध्ये आपण एखादी टिपिकल व्हॅल्यू चूज केली, समजा आपण 30 किलो ओम किंवा 40 किलो ओम ती व्हॅल्यू त्या ठिकाणी रेझिस्टन्स बॉक्समधून त्या पिन्स काढून घ्यायच्या, म्हणजे आपण 30 किलो ओम 40 किलो ओमची एखादी व्हॅल्यू आपण सिलेक्ट केली. ओके, मग आता या ठिकाणी काय होतं आहे की सर्किटमध्ये रेझिस्टन्स बॉक्समधूनसुद्धा करंट फ्लो होणार आहे. मग अशा वेळेस परत आपण दोघं साईडला जॉकी ठेवायचा, पॉईंट एच्या जवळ आणि बीच्या जवळ, आणि गॅलोनोमीटरमध्ये दोघं साईडला डिफ्लेक्शन मिळतो आहे का नाही ते चेक करून घ्यायचं, म्हणजे सर्किट ओके आहे का नाही ते आपण चेक करून घेतो आहे. आता काय करायचं आपल्याला की जॉकी परत एपासून पुढे स्लाईड करायची, आणि ज्या पॉईंटपर्यंत ती जॉकी पोचते आहे त्या ठिकाणी परत आपण नोट डाऊन करायचं, मार्किंग करायचं, आणि एपासून तर त्या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं. त्या लेंथ ऑफ द वायरला, त्या डिस्टन्सला आपण म्हणू लेंथ L2. लेंथ L2, आता लेंथ L2 काय करस्पॉन्ड करेल, लेंथ L2 हे पॉईंट एपासून तर त्या पोझिशनपर्यंतचं व्होल्टेजला करस्पॉन्ड करेल. आलं लक्षात? मग आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की व्होल्टेज इज इक्वल टू के इंटू लेंथ L2, वेअर के इज द पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर. ओके, दॅट बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे व्ही इज इक्वल टू के इंटू लेंथ L2. आता या ठिकाणी ऑफकोर्स आपण काय करणार आहे, हे जे आपलं इक्वेशन 1 आहे E1चं, दॅट इज के इंटू L1, त्याला आपण या इक्वेशनने डिवाईड करू. मग आपल्याला काय मिळेल, E1 बघा या ठिकाणी E1 upon V इज इक्वल टू के इंटू L1 upon K into length L2. आता या ठिकाणी के गेट कॅन्सल्ड आणि आपल्याला काय मिळेल, मग E1 upon V इज इक्वल टू L1 upon L2. आता बघा आपल्या किर्चॉफ्स लॉ प्रमाणे आपला हा जो लूप तयार होतो आहे या ठिकाणी, हा जो लूप तयार होतो आहे PQSTP, आता या लूपमध्ये जो सेल दिसतो E1, आता याचा पॉझिटिव्ह कुठं आहे, हा मोठी टर्मिनल काय आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल आहे दिस वन, ही मोठी टर्मिनल तुमची पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. मग करंट कुठून फ्लो होणार आहे, PTS अशा डायरेक्शनला करंट फ्लो होणार आहे. त्यामुळे आपण असं म्हणू की EMF ऑफ सेल E1 इज इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स R, दॅट इज E1 इज इक्वल टू I R प्लस तोच करंट छोट्या आरमधूनसुद्धा पास होणार आहे, म्हणजे त्या सेलमधूनसुद्धा पास होणार आहे. छोटा आर काय, स्मॉल आर काय, त्या E1 सेलचा इंटरनल रेझिस्टन्स आहे. म्हणून आपल्याला म्हणता येईल की दॅट EMF E1 इज इक्वल टू I R प्लस I r. आणि तसंच सेकंड केसमध्ये जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की व्होल्टेज बिटवीन द पॉईंट ए अँड दॅट पॉईंट ऑफ द जॉकी, त्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की अकॉर्डिंग टू ओम्स लॉजप्रमाणे V इज इक्वल टू IR. आता या केसमध्ये सुद्धा आपण E1ला Vने डिवाईड करू, मग आपल्याला मिळेल बघा या ठिकाणी इक्वेशन तुम्हाला दिसतं आहे, E1 upon V इज इक्वल टू I R प्लस I r अपॉन I R. आता या ठिकाणी I कॉमन जर घेतला तर वरचा आणि खालचा I गेट कॅन्सल होतात, मग या ठिकाणी आपल्याला मिळेल R plus r upon R. आता या ठिकाणी आपलं हे जे इकडचं इक्वेशन आहे E1 upon V इज इक्वल टू L1 upon L2, तर आपण बघू की लेफ्ट हँड साईड काय सेम आहे, मग म्हणून आपण दोघं RHS इक्वेट करू, मग आपल्याला मिळेल की R plus R upon R इज इक्वल टू L1 upon L2. मग ज्यावेळेस आपण हे इक्वेशन पुढे सॉल्व करू तेव्हा आपल्याला फायनली मिळेल दॅट इज स्मॉल आर इज इक्वल टू R into L1 upon L2 - 1 विदिन ब्रॅकेट. ओके, मग हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला काय देतं, इंटरनल रेझिस्टन्स ऑफ गिवन सेल देतं बाय युझिंग अ पोटेन्शियोमीटर. तर हा जो आपण पार्ट पाहिला हा आपण एक्सपर्टमध्ये सुद्धा परफॉर्म करणार आहे इन अवर प्रॅक्टिकल्स. ठीक आहे, आता पुढे बघा ॲप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर आहे या ठिकाणी.
तर याच्या व्यतिरिक्तसुद्धा पोटेन्शियोमीटरचे काही ॲप्लिकेशन्स आहेत की जे यूज होतात. या ठिकाणी बघा, पहिलं ॲप्लिकेशन दिलेलं आहे व्होल्टेज डिवायडर. काही नाही, फक्त समजून याचा पार्ट आहे, हे काही एक्सपेक्टेड वाटत नाही मला, पण आपण समजून घेऊ. सो काय पार्ट आहे तो? व्होल्टेज डिवायडर. द पोटेन्शियोमीटर कॅन बी यूज ॲज व्होल्टेज डिवायडर टू कंटिन्युअसली चेंज द आउटपुट ऑफ अ व्होल्टेज सप्लाय. सी द फिगर 9.11. ॲज शोन इन फिगर 9.11, द पोटेन्शियल व्ही इज सेट अप बिटवीन द पॉइंट्स ए अँड बी ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर. वन एंड ऑफ द डिवाइस इज कनेक्टेड टू पॉझिटिव पॉइंट ए अँड द अदर एंड इज कनेक्टेड टू द स्लायडर दॅट मूव अलॉंग द वायर ए बी. द व्होल्टेज व्ही डिवाइड्स इन प्रपोर्शन ऑफ लेंथ L1 अँड L2 ॲज शोन इन फिगर 9.11. ठीक आहे, बघा सिंपल आहे. या ठिकाणी ए बी काय, हे आपले पोटेन्शियोमीटरचे दोन्ही पॉईंट्स आहेत. ए आणि बी काय, आपल्या पोटेन्शियोमीटरचे दोघं पॉईंट्स आहे. तर या ए आणि बीच्या अक्रॉस या ठिकाणी एक सेल लावलेला आहे, एक बॅटरी लावलेली ई. तर पॉझिटिव्ह कुठे आहे बॅटरीचा? एला. आणि निगेटिव्ह कुठे आहे बॅटरीचा? बीला. आता या ठिकाणी या ए पॉईंटपासून एक डिवाइस कनेक्ट केला. या ठिकाणी एक डिवाइस असेल, एखादा सेन्सिटिव्ह करंट सेन्सिंग डिवाइस किंवा एखादा इन्स्ट्रुमेंट असू शकतो. ठीक आहे, तर डिवाइसचा एक टर्मिनल जोडला आहे एला आणि दुसरा टर्मिनल जोडला आहे एका व्हेरिएबल पॉईंटला. जो पॉईंट या ठिकाणी बीने दर्शवतो आहे, बी हा पॉईंट आहे, तर दुसरा जोडला आहे एका व्हेरिएबल टर्मिनलला, एका व्हेरिएबल पॉईंटला. आणि हा व्हेरिएबल पॉईंट पी जो आहे, हा पी या पोटेन्शियोमीटरच्या वायरवरती इथं स्लाइड होतो आहे. तर आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी तो कॉन्टॅक्ट बी हा पॉईंट टच करणार आहे, तिथून करंट या डिवाइसपर्यंत पोहोचणार आहे. आता ज्यावेळेस हा पॉईंट पी या वायरवरती स्लाइड होईल, त्यावेळेस त्या ठिकाणी पोटेन्शियल ग्रेडियंटसुद्धा चेंज होणार आहे. दॅट इज व्होल्टेज पर युनिट लेंथ ऑफ द वायर. म्हणजेच काय, त्या डिवाइसला मिळणारा जो व्होल्टेज आहे किंवा जो मिळणारा करंट आहे तो काय होणार आहे? व्हेरी होणार आहे. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी काय होतं आहे की व्होल्टेज डिवाइड होतं आहे. या सर्किट कशासाठी यूज होतं आहे मग या ठिकाणी? विद बाय युझिंग अ पोटेन्शियोमीटर, की तो व्होल्टेज डिवाइड करण्यासाठी त्या ठिकाणी यूज होतो आहे. ओके, आलं लक्षात? तर नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे बघा, ऑडिओ कंट्रोल. तर ऑडिओ कंट्रोलमध्ये बघू आपण. स्लायडिंग पोटेन्शियोमीटर्स आर कॉमनली यूज इन मॉडर्न लो पॉवर ऑडिओ सिस्टीम्स ॲज ऑडिओ कंट्रोल डिव्हायसेस. बोथ स्लायडिंग फेडर्स अँड रोटरी पोटेन्शियोमीटर्स नॉब आर रेग्युलरली यूज फॉर फ्रिक्वेन्सी अटेन्युएशन, लाउडनेस कंट्रोल अँड फॉर कंट्रोलिंग डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑडिओ सिग्नल्स. ठीक आहे, म्हणजे ऑडिओ जे सिस्टीम्स आपण पाहतो की आवाजाला हाय पिच आणि लो पिच देणं वगैरे, याचे जे ते डिव्हायसेस येतात त्यामध्ये सुद्धा ही टेक्नॉलॉजी यूज होते. आणि त्या ठिकाणी तो रोटरी जो नॉब असतो, मी तुम्हाला आधीच्या लेक्चरला दाखवला होता एक रोटरी पोटेन्शियोमीटर. ओके, त्या ठिकाणी आपण नॉब मूव करतो आणि त्या नॉबचा पोर्शन त्या स्लायडिंग कॉन्ट्रॅक्टला जोडलेला असतो, की जेणेकरून तो स्लायडिंग कॉन्ट्रॅक्ट त्या रेझिस्टिव्ह मटेरियलवरती स्लाइड होतो. ठीक आहे, आपण तेव्हा ते सगळं डिस्कस केलंच होतं. त्या ठिकाणी असा म्हणजे आपला हा पोटेन्शियोमीटर पण यूज होतो आणि रोटरी पोटेन्शियोमीटरसुद्धा यूज होतो. तर हा होता ऑडिओ कंट्रोल डिव्हायसेस. तर नेक्स्ट पॉईंट आहे बघा, पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर. पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर. तर या ठिकाणी बघा, इफ द स्लायडर ऑफ अ पोटेन्शियोमीटर इज कनेक्टेड टू द मूव्हिंग पार्ट ऑफ अ मशीन, इट कॅन वर्क ॲज अ मोशन सेन्सर. अ स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्ट कॉजेस अ चेंजेस इन पोटेन्शियल विच इज फर्दर ॲम्प्लिफाईड बाय युझिंग अ ॲम्प्लिफायर सर्किट. द पोटेन्शियल डिफरन्स इज देन कॅलिब्रेटेड इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ मूव्हिंग पार्ट. आलं लक्षात? म्हणजे जो आपला स्लायडिंग कॉन्टॅक्ट आहे किंवा जो चेंज होणारा जो कॉन्टॅक्ट पॉईंट आहे त्या पोटेन्शियोमीटर त्या पोटेन्शियोमीटरच्या वायरवरती, तो पॉईंट एका मोशन किंवा एक मूवमेंट करणाऱ्या डिव्हाइसला जोडलेला असतो,
की ज्यावेळेस मग तो डिवाइस मूवमेंट करेल त्यावेळेस तो पॉईंट त्या वायरवरती स्लाइड होईल, तो कॉन्टॅक्ट स्लाइड होईल. कॉन्टॅक्ट स्लाइड झाल्यावरती काय होणार आहे की स्मॉल चेंजेस इन द करंटसुद्धा त्या ठिकाणी लक्षात येईल, आणि तो जो स्मॉल चेंज इन द करंट आहे तो नंतर ॲम्प्लिफाय होईल बाय युझिंग अ ॲम्प्लिफायर, आणि अशा प्रकारे तो जो चेंज आहे तो कॅलिब्रेट होईल, आणि त्या कॅलिब्रेशनने हे समजेल की तो जो मुवेबल डिवाइस त्या पॉइंटरला जोडला आहे तो किती प्रमाणात आणि किती फास्ट पद्धतीने मूव झालेला आहे. ओके, अशा प्रकारे पोटेन्शियोमीटर हा एक सेन्सर म्हणूनसुद्धा काम करतो. ठीक आहे, ओके. एक छोटंसं न्यूमरिकल आहे हे पण आपण या ठिकाणी बघून घेऊ. बरं, बघा या ठिकाणी, इन अन एक्सपेरिमेंट टू डिटरमाइन द इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल अँड ई एम एफ ऑफ सेल इज 1.5 वोल्ट, द बॅलन्स पॉईंट इन द ओपन सेल कंडिशन इज ॲट 76.3 सेंटीमीटर, वेन अ रेजिस्टर ऑफ 9.5 ओम इज यूज इन द एक्सटर्नल सर्किट ऑफ द सेल, द बॅलन्स पॉईंट शिफ्ट टू 64.8 सेंटीमीटर ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर, डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. ओके, मग या ठिकाणी बघा जी इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड केली आहे त्याच्यानुसार लक्ष द्या. इकडे ओपन सेल बॅलन्सिंग लेंथ काय, म्हणजे ज्यावेळेस रेझिस्टन्स बॉक्स जोडला गेला आणि हे फक्त सेल ओपन आहे, फक्त सेल सर्किटमध्ये जोडला गेला आहे, त्यावेळेस ती बॅलन्सिंग लेंथ त्या ठिकाणी दिली. बघा त्यांनी लेंथ L1 इज इक्वल टू 76.3 सेंटीमीटर. त्याच्यानंतर क्लोज सर्किट बॅलन्सिंग लेंथ L2 त्या ठिकाणी दिलेली आहे, की ज्यावेळेस रेझिस्टन्स बॉक्स सर्किटमध्ये जोडला गेला आहे K2 कीसुद्धा क्लोज झालेली आहे आणि रेझिस्टन्स बॉक्स जोडला गेला आहे त्यावेळेसची बॅलन्सिंग लेंथ त्यांनी दिली आहे L2 इज इक्वल टू 64.8 सेंटीमीटर. आणि एक्सटर्नल रेझिस्टन्स R त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की वेन एक्सटर्नल रेझिस्टन्स ऑफ 9 ओम इज यूज इन ॲज अन एक्सटर्नल सर्किट, एक्सटर्नल रेझिस्टन्स R त्या ठिकाणी दिला आहे, दॅट इज 9.5 ओम. मग आपल्याला काय करायचं, इंटरनल रेझिस्टन्स R फाइंड आउट करायला त्यांनी सांगितलं आहे. मग सिम्पल आपला फॉर्म्युला आहे, स्मॉल R इज इक्वल टू L1 मायनस L2 अपॉन L2 इंटू कॅपिटल R. मग या ठिकाणी आपण व्हॅल्यूज पुट आउट करतो आणि कॅल्क्युलेशन केल्यावरती आपल्याला फायनली रिझल्ट मिळेल. त्या ठिकाणी व्हॅल्यूज पुट अप केला आहे बघा, आणि फायनली कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला रिझल्ट मिळाला आहे 1.686 ओम ॲज इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला आपण पुढचे टॉपिक्स बघू. हे लेक्चर इथेच मी थांबवतो आहे कारण की लेक्चर लांब मोठं होतं आहे.